शेतकऱ्यांनो आपल्या हक्कासाठी पेटून उठा रविकांत तुपकर। आणि शेतकऱ्यांच्या घरात पीक येण्याच्या वेळेतच परतीच्या पावसाने थैमान घातले आणि पीक हातातून निघून गेले। यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्याला आर्थिक मदतीसह त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। सोयाबीनला 8,500 रुपये प्रति क्विंटल तर कापसाला 12,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा यासाठी एल्गार पुकारण्यात आलाय। सर्वच पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावं असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले आहे। 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता चिखली रोडवरील मोठी देवी मंदिर पासून या मोर्चाला सुरुवात होणार असून शेकडो शेतकरी एल्गार करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत। सर्व शेतकरी शेतमजूर भावांनो, तरुण मित्रांनो, माय मावल्यांनो, आपल्याला आवाहन करण्यात येते की दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोज रविवारला दुपारी 12 वाजता बुलढाणा शहरामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी व शेतमजुरांचा अतिविराट असा एल्गार मोर्चा निघणार आहे। भावांनो, या वर्षी अति पावसानं सोयाबीन आणि कापसाचं पीक आपल्या हातातून गेलेलं आहे। सरकारकडून पंचनामे नाहीत, नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळालेली नाही। दुसऱ्या बाजूला जे काही पीक आपलं वाचणार आहे त्या सोयाबीन कापसाला यावर्षी भाव नाही। उत्पादन खर्च भरून निघेल अशी सुद्धा शेतकऱ्यांची अवस्था यावर्षी नाहीये। शेती तोट्यात गेलेली आहे। शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, शेतमजूर आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। म्हणून भावांनो, यावर्षी आपल्याला सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 8,500 रुपये भाव मिळावा, कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये भाव मिळावा ही आपली मागणी आहे। ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 ची मदत सरसकट विनाअट विना हेक्टर मर्यादा न लावता सरकारनं करावी अशी आपली मागणी आहे। आणि चालू वर्षाचं पीक कर्ज माफ करावं, शेतमजुरांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे। गेल्या वर्षी भावांना जशी आपण बळीराजाची वज्रमूठ घट्ट केली आणि मोठं आंदोलन केलं आणि सरकारच्या छातावर बसून भाव मिळवला, पुन्हा एकदा हा एल्गार आपल्याला नव्याने पुकारायचा आहे। भावांनो, यावर्षी दुसरी मागणी आपली अशी आहे की महिला बचत गटांचं कर्ज माफ करून त्यांना नव्याने प्रोत्साहनपर अनुदान द्या। जंगली जनावरांचा जो आम्हाला त्रास होतो शेतीला, त्या शेतीला कंपाऊंड करून द्या। लंपीच्या आजारानं जे आमचे जनावर दगावले त्याची नुकसान भरपाई अजूनपर्यंत सरकारकडून मिळालेली नाही। आम्हाला रात्रीची वीज नको, दिवसाची वीज द्या ही सुद्धा अत्यंत महत्वाची मागणी यावर्षी आपण करतो आहोत। यासह अनेक मागण्या घेऊन हा अतिविराट मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे। भावांनो, ही शेतकरी शेतमजुराच्या स्वातंत्र्याची लढाई आहे। या लढाईमध्ये आपण क्रांतिकारक म्हणून सहभागी झालं पाहिजे असं माझं सगळ्यांना आवाहन आहे। ऊस उत्पादक जसे संघटितपणे आपल्या आंदोलनाच्या जोरावर भाव घेतात, दूध उत्पादक कांदा उत्पादक जसे संघटित शक्तीच्या जोरावर भाव घेतात, त्याच पद्धतीनं सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा आपण आपल्या एकीची वज्रमूठ घट्ट करायची आहे। आणि 6 नोव्हेंबरला आपल्या बापाच्या घामाचं दाम मागण्यासाठी, आपला अधिकार मागण्यासाठी, आपला हक्क मागण्यासाठी दुपारी 12 वाजता चिखली रोडवरील मोठ्या देवीजवळ सगळ्यांनी जमा व्हायचंय। मी सगळ्यांपर्यंत निरोप द्यायला पोहोचू शकलो नाही, हाच माझा निरोप समजून प्रचंड मोठ्या संख्येने आपल्याला विथ फॅमिली आपल्या पत्नीला घेऊन या मोर्चामध्ये वाजत गाजत हातात रुग्ण घेऊन सहभागी व्हायचं आहे। हातात रुग्ण घ्यायचं आणि 6 नोव्हेंबर 2022 ला दुपारी मोर्चात यायचं ही सगळ्यांना विनंती आहे।